नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग 2 मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी विषयातील ते अमर हुतात्मे झाले पान नंबर आहे 1 एक कविता अभ्यासणार आहोत. पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू 8 नंबरची कविता ते अमर हुतात्मे झाले. ऐका म्हणा वाचा. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया अपुले, ते देशासाठी लढले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. विम कुलकर्णी यांनी देशभक्तीपर आधारित ही कविता लिहिलेली आहे. तर त्या कवितेचा आपण अर्थ समजून घेऊ. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. जे लोक देशासाठी लढलेले आहेत ते मेलेले नाही, तर ते अमर हुतात्मे झालेले आहेत. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योतिषम जीवन जगले, ते देशासाठी लढले. ज्यांनी सर्व घरदार सोडले देशासाठी, आपला सुखी संसार सोडून ते देशासाठी लढण्यासाठी आले, ते त्यांचे जीवन म्हणजे दिव्यातल्या ज्योतीसारखे होते. ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कोणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. हे देशभक्त आहेत ते. त्यांनी तुरुंग भोगला, उपवास केले, उपाशी राहिले, वनवन भटकले, वनवास सोसला. कोणी फासावरती चढले आणि ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. जर जनता या देशासाठी झगडली म्हणजे भांडली, युद्ध केले, लढाया केल्या, मग आपली भारत माता स्वतंत्र झाली, मग आपला झेंडा हिमालयावर फडफडला. त्यांनी एवढे आपल्या देशासाठी बलिदान दिले, मग आपला देश स्वतंत्र झाला. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जयगीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. तर आपला देश स्वतंत्र झाला म्हणून हा याला साक्षीला कोण आहे, तर आपला राष्ट्रध्वज साक्षीला आहे. ज्या लोकांनी आपले बलिदान दिले त्याच त्याचा साक्षीदार हा आपला राष्ट्रध्वज आहे. या राष्ट्रध्वजाला आपण वंदन करू. या भारत मातेसाठी, या राष्ट्रध्वजासाठी आणि या देशासाठी जे लढले त्यांना आपण वंदन करू. त्यांच्यासाठी आपण जयगीत गाऊ, असा याचा कवितेचा अर्थ आहे. आता आपण शब्दार्थ पाहू. हुतात्मा म्हणजे देशासाठी बलिदान करणारी व्यक्ती. घरदार सोडणे म्हणजे कुटुंबियापासून दूर राहणे, त्याग करणे, सोडून देणे, वनवास सोसणे, हालापेष्टा सोसणे. झगडणे झुंजणे, संघर्ष करणे, लढणे. ध्वज झेंडा, वंदन, नमस्कार किंवा नमन. आता पाहू स्वाध्याय. प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ, या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे. चर, आता आपण कविता वाचली, त्याचा अर्थही समजून घेतला. अमर हुतात्मे जे देशासाठी लढलेले आहेत त्यांना म्हटलेलं आहे. प्रश्न आ, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले. तर आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली झुंजली, देशासाठी लढली आणि आपले बलिदान दिले. प्रश्न 2, कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न दोन, कवितेच्या ओळी पूर्ण करा. अ, सोडिले सर्व घरदार, टिंबा 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 ते देशासाठी लढले. तर याचा अर्थ आपण सोडिले सर्व घरदार, त्यागीला सुखी संसार, ज्योतिसम जीवन जगले ते देशासाठी लढले. आ, हा राष्ट्रध्वज साक्षीला. तर याचे गायले जागा आपण इथं पाहू. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला, जयगीत गाऊया आपुले. करू आपण वंदन याला, जयगीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. रिकाम्या जागी लिहायचं आहे. प्रश्न तीन, खालील शब्द वाचा तसेच लिहा. पहिला हुतात्मा, पहिला शब्द आहे हुतात्मा. त्याग, ज्योतिसम, स्वतंत्र, राष्ट्रध्वज हे जोडाक्षरे आहेत. हे पुन्हा तुम्ही वाचत वाचत वहीत लिहायचे आहेत. समजलं बालमित्रांनो? म्हणजे तुमचा सराव होईल आणि पटकन तुम्हाला वाचता येईल. अशा पद्धतीने या स्वाध्यायाचा तुम्ही सराव करायचा आहे आणि पूर्ण स्वाध्याय तुम्ही वहीत लिहून काढायचा आहे. त्याचबरोबर ही कविता पाठांतर करायची आहे आणि तालासुरात गायची आहे. समजलं बालमित्रांनो?